सोलापूरच्या बार्शीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत, तर त्यांची पत्नी तृप्ती मुंडे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. या शिक्षक दाम्पत्याला एक मुलगा देखील आहे. हे कुटुंब उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते, तर खालच्या मजल्यावर अतुल मुंडे यांचे आई वडील राहायचे. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी वरच्या मजल्यावर कुणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई वडिलांनी काळजीपोटी वर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला, कारण मुलगा सून आणि नातवाचा मृतदेह दिसला. मिळालेल्या माहितीनुसार अतुल मुंडे यांनी सुरुवातीलाच तृप्ती मुंडे यांचा गळा कापून त्यांची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला गुदमरून मारून टाकलं. यानंतर आरोपीने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने सध्या सोलापूर हादरले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.